First of all, let me wish you all a very happy resurrection day. And sarvapratham sarvanna shubhechha ahe purutanja divas resurrection day. Purutanja divas anandacha jao. You know, it could be one of the most important festivals for us Christians. Ani ek christian atane apla ha ki mahatvacha sanan madla ha ek san ahe. But if no resurrection, no Christian life. Jar purutan nahi tar christi jivanach nahi. येशू उठला है, खरोखर उठला है. Jesus is alive. येशू जिवंत है. He is alive indeed. तो खरोखर जिवंत है. You know, that's the thing. He is alive indeed means definitely. तो खरोखर जिवंत है आणि होय तो आजही जिवंत है. On that day Jesus was raised from the dead. या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला. But is it correct to call it Easter? Hello, Easter manne barobar ahe ka? Or to wish each other happy Easter? To ek mekala Easter sukata java asa manne hi changla ahe ka? So we'll check up from history. Itihasatun apan tapasun pahu. The historian Socrates says, and torrent Socrates navacha vyakti mahala, that neither the Lord nor his apostles asked the early day Christians to keep this or any other festival. प्रभूंनी स्वतः किंवा त्याच्या इतर शिष्यांनी पण आधीच्या ख्रिस्त लोकांना कधी म्हटलं नाही की हा सण तुम्ही साजरा करा. The apostles had no intention or any thought of appointing festival days. आणि प्रेषित लोकांचा कधी हा विचार पण नव्हता की हा पुनरुत्थानाचा दिवस साजरा करावा. Or of promoting a life, but of promoting a life that is blameless. किंवा जे येशूचं जीवन होतं दोषविरहित त्याला पुढे आणणे. दे वॉन्टेड टू प्रमोट अ लाईफ दॅट इज ब्लेमलेस अँड पायस ऑर रिलिजियस. आणि जे येशूचं जे धार्मिक दोषविरहित जीवन होतं ते पुढे आणावं असा त्यांचा विचार होता. सॉक्रेटिस ऍट्रिब्यूट द ऑब्झर्वन्स ऑफ ईस्टर टू दिस ट्रेडिशन. आणि सॉक्रेटिस जो आहे त्याने ईस्टरला या प्रथेचा एक भाग असं म्हटलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल द हॉलिडे कम्स फ्रॉम अ पेगन बॅकग्राऊंड नॉट क्रिश्चियनिटी. आणि ही जी सुट्टी आहे ती विदेशी पार्श्वभूमीतून आलेली आहे, ही ख्रिस्ती पार्श्वभूमीतून नाही. इट केम फ्रॉम अ फेस्टिवल ऑफ वर्शिप टू द गॉडेस ऑफ स्प्रिंग ऑफ फर्टिलिटी. आणि हा जो उन्हाळ्याची जी देवता म्हणली जाते त्या देवतेपासून हा सण आलेला आहे. द बास्केट्स हॅव नो कनेक्शन विथ क्रिश्चियनिटी. आणि याचा ख्रिस्तीपणाशी आधी काहीच संबंध नव्हता. Nor do Easter eggs or Easter bunnies or Easter candles. को ईस्टर चे जे मेणबत्त्या बन किंवा अंडे याचा परस्परशी काही संबंध नाही. Nor even the bonnets that people wear. किंवा जे कपडे ते घालतात हा त्याचा याचा काही संबंध नाही. All these are pagan in origin. हे सर्व विदेशी लोकांमधून उगम पावलं आहे. So it is a wrong connection with the heathen practices. आणि विदेशी लोकांच्या प्रथा परंपरेशी हे चुकीच्या पद्धतीने हे जोडलं गेलं होतं. And it comes this after checking up they found out that the origin of the name goes back even further than what we call it as a Teutonic goddess. आणि Teutonic नावाच्या देवीच्या आधीपासून याची पार्श्वभूमी आपल्याला दिसते. It can be traced back to the city of
बाबेल आणि बाबेल शहरामधून ह्याचा उगम हा झाला आपल्याला दिसतो. I hope you understand that these are the origins from which these names have come. आपल्याला हे समजेल की ही ती स्थान आहे जिथून ह्याचा उगम झाला. निम्रोड नो हॅड अन इंटेलिजंट गॉडली ग्रँडसन आणि निम्रोडचा नोआ हॅड अ इंटेलिजंट आणि नोहाचा एक अत्यंत बुद्धिमान असा नातू होता. हिज नेम वॉज निम्रोड. त्याचं निम्रोड असं नाव होतं. जेनेसिस चॅप्टर्स 10 verses 6 to 10 उत्पत्ती 10 6 ते 10 मध्ये नमूद केलं आहे. हु वॉज अ बिल्डर ऑफ सिटीज जो शहर बांधायचा. अँड सच सिटीज एज बाबेल अशुर निनवे आणि बाबेल अशुर निनवे नावाची ही शहर त्यांनी बांधली. अँड कला ऑल्सो कलाक नावाचं शहर पण त्यांनी बांधलं. द जनरेशन्स आफ्टर नोआ स्लिप्ड इनटू हिडन प्रॅक्टिसेस नोहाच्या नंतर त्याच्या पिढ्या या विदेशी प्रथा परंपरा पाहू लागल्या. Their cities were also involved in pagan worship and tenchi shahar pan videshi devanche aaradhane madhe guntun geli. Far away from spiritual truth aatmik satya pasun atyant dur de gele. Nimrod was the originator of the Babylonian religion. Nimrod ha babyloni jo dharma ahe tyacha ugam karta asyala manta yil. After his death he became their god and tyacha maranantar to tyancha devas banla. And his wife's queen Semiramis आणि त्याची पत्नी राणी सेलोरामिस असं तिला म्हणतात. शी बिकेम पॉप्युलर ॲज अ गॉडेस आणि तिला देवी म्हटलं गेलं. बाबेल ऑर बॅबिलॉन इज अ नेम यूज ऑफन इन स्क्रिप्चर आणि त्याच्यामुळं बॅबिलॉन हा शब्द बायबलमध्ये रूढ झालेला दिसतो. द कन्स्ट्रक्शन ऑफ अ टावर वॉज इव्हेंचुअली अंडरटेकन टू रीच हेवन आणि जो बॅबिलॉनमध्ये जो बुरुज बांधला गेला तो स्वर्गापर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगून तो बांधण्यात येत होता. बट वी नो दॅट गॉड कन्फ्युज द लँग्वेजेस पण आपल्याला माहिती आहे की देवाने त्यांच्या भाषेमध्ये घोटाळा निर्माण केला. ऑर डिस्पर्स्ड ऑर स्कॅटर्ड द पीपल आणि त्यांना सर्व पांगलेलं असं केलं. सो लँग्वेजेस आर ऍक्च्युअली अ स्कॅटरिंग ऑफ द पीपल आणि अनेक भाषा असण्याचं कारण की लोक पांगले जावेत. Probably God knew that if they had one language and one desire they could as well manage to reach into the heavens above ani he devala mahit hota ki tyanchi ek bhasha asli tar te ekatra hoon te kadachit te swarga paryant pan pochtil. One language ek bhasha of unity ek bhasha ekyate badal bolte and that's why we have that one language of the Holy Spirit unknown tongues that is uniting us for the final battle against Satan. म्हणून आपण एक भाषा देवाच्या पवित्र आत्म्याची अन्न भाषा बोलतो की ज्याचा उपयोग आपल्याला जे शेवटचं युद्ध सैतानाविरुद्ध आपण करणार आहोत त्याच्यामध्ये होणार आहे. सो द बॅबिलॉनियन रिलिजन इज वॉज स्प्रेडिंग बॅबिलॉनचा जो धर्म होता तो आता पसरत असल्याचं दिसतो. इन जेरमाया 51 वर्सेस 6 टू 7 जेरमाया 51 67 मध्ये असं लिहिले. इट इज रिटन हे असं लिहिलेलं आहे. फ्ली आउट ऑफ द मिड्स ऑफ बॅबिलॉन अँड डिलिव्हर एव्हरी मॅन हिज सोल आणि बॅबिलॉन मधून पळून जावं आणि प्रत्येक माणसाने आपापला जीव वाचवा. बी नॉट कट ऑफ इन हर इनइक्विटी फॉर दिस इज द टाइम ऑफ द लॉर्ड्स वेंजेंस हा प्रभूचा सूड घेण्याचा दिवस आहे म्हणून त्यातून पळून जावं. ही विल रेंडर अनटू हर अ रेकंपेन्स आणि तो त्याचा बदला निश्चितच घेईल. बॅबिलॉन हॅड बीन अ गोल्डन कप इन द लॉर्ड्स हँड आणि बॅबिलॉन हा एक सोन्याचा कप आहे त्यांच्या हातामध्ये. दॅट इन द लॉर्ड्स हँड हा प्रभूच्या हातामध्ये असलेला प्याला आहे. ऑल द अर्थ ड्रंकन की संपूर्ण पृथ्वी या प्यालातून पेलेली आहे. द नेशन्स हॅव ड्रंकन ऑफ अ वाइन आणि ही राष्ट्र या मद्यातून पेलेली आहेत किंवा या द्राक्षरसातून पेलेली आहेत. द नेशन्स आर मॅड कारण ही राष्ट्र वेडी झालेली आहेत. ॲज अ टाइम वेंट ऑन की जसा समय हा जात गेला. Semiramis under different names ani sat nay Semiramis under different names ani vega navachi Semiramis ne vegi nav ghetle ani vegi nav denni dharan keli. Became more of a goddess and Nimrod became secondary to her ani ti devata ban geli ani Nimrod tena adhin asa zala. We find an early pagan writings आणि ज्या विदेशी लोकांच्या आधीच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं द नेम्स ऑफ इस्तार इस्तार नावाचं जे नाव आहे. अस्तात अस्तात म्हणजे नाव आहे. ऍस्टरथ ऍस्टरथ हे नाव आहे. इस्टर इस्टर हे नाव त्यामध्ये आहे. क्वीन ऑफ हेवन ही आकाशाची राणी असतील म्हटलं गेलं. बीइंग आयडेंटिफाईड ऍज दिस गॉडेस आणि तिला देवी म्हटलं जायचं आधी.
then why did they call the festival Easter? मग ईस्टर नावाचा सण आपण का घ्यावा त्यांच्याकडून? Because it has a heathen background behind it. आणि त्याच्या मागे जर विदेशी पार्श्वभूमी असेल. The early Christians were terrified of the Romans. आधी जे जे ख्रिस्त लोक होते ते रोमी लोकांना घाबरायचे. And yet they wanted to celebrate this festival. परंतु त्यांना हा सण साजरा करायचा होता. So they compromised by using the name of goddess Esther. मग एस्थेर नावाच्या देवीचा जो सण होता त्याच्याशी त्यांनी तडजोड केली. The queen of heaven. आणि आकाशाची राणी असलेली म्हणून. In order to escape detection by the Romans. रोमी लोकांना ते हे सण साजरा करतात एक हे कळू नये या हेतून त्यांनी हे केलं. So now we do we wish each other happy Easter or no? आता आपण एकमेकांना हॅपी ईस्टर म्हणावं का नाही? Then what is the correct alternative? मग त्याचा हा चांगला आणि योग्य पर्याय काय आहे? Yes, happy resurrection day. होय, पुनर्जन्माचा दिवस आनंदाचा जाओ. Don't say Easter, happy resurrection day. ईस्टर असं म्हणू नका, तर पुनरुत्थानाचा दिवस असं म्हणा. That was normal Christianity, but now we come to the truth. सर्वसाधारण ख्रिस्तीपणामध्ये होतं, पण आता आपल्याला सत्य समजलंय म्हणून सत्य बोलावं. Let us not try and please Christians. पण ख्रिस्ती लोकांना समाधानी करावं हा हेतू ठेवू नये. It is resurrection day. हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. What is the actual meaning of resurrection day? पुनरुत्थानाच्या दिवसाचा खरा अर्थ काय आहे? Is the day that Jesus died and rose again on the third day. येशू ख्रिस्त मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. That is the resurrection day. हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. Now is this the only resurrection we hear in history? आणि इतिहासामध्ये फक्त आपण या पुनरुत्थानाबद्दल वाचतो का? We know of other Bible characters who rose from the grave. आणि बाइबल मधले इतर जी व्यक्ती आपल्याला माहिती आहे जे मरणातून उठले होते. Who rose from the dead. जे मरणातून उठले. Let me tell you a few of them. आपण त्यातले थोडक्याशे सांगू शकता का? There are many stories in the Bible. बाइबल मध्ये अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल. One of them is about the widow of Zarephath's son. जराफत मधली जी विधवा होती तिचा मुलगा. In 1 Kings 17 verses 17 to 24. एक राजा 17 ते 24 मध्ये नमूद केलेलं आहे. The son was raised by Elijah. एलियाने त्याला उठवलं. Now let us turn to the passage of Elijah and the Shunammite woman's son who had died of heat stroke. एलिया आणि तो शिमनाई जी स्त्री होती तिचा मुलगा जो उष्णतेने मरण पावला त्याकडे आपण पाहूया. In 1 Kings chapter 17. एक राजा 17 आपण पाहत आहोत. Here in verse 23. 23 वर्षात असं लिहिलेलं आहे. Elijah gave him to his mother and said, "Look, your son is alive." एलियाने तिच्या मुलाला पण त्याच्या आईकडे दिलं आणि तो म्हणाला, "पहा तुझा मुलगा उठला आहे." In 2 Kings 4:20 to 37. दोन राजा 4:17 ते 27 मध्ये असं म्हणलंय. Shunammite's son was also raised by Elijah. आणि तो त्या मुलाला एलियाने उठवलं. Elisha stayed in Shunem with a woman and a husband. अलिशा त्या ती स्त्री आणि ती जो पती होता त्यांच्या सोबत राहायचा. Whenever he passed through that town. ज्या ज्या वेळेला त्यांच्या गावातून तो जायचा. In fact the couple built an extra room in their house for Elisha to use. आणि त्या जोडप्याने खरं पाहिलं तर अलिशाला वापरण्यासाठी एक वेगळी खोलीच बनवली होती. So do good to the household of faith. आणि आपलं विश्वासाचं ते कुटुंब होतं. So you do good to the household of faith. म्हणून तुम्ही विश्वासणाऱ्यांचं चांगलं करा. In fact whenever he passed through the town the couple built an extra room for him. Ani jaja vel to tya gavagun gael tala rahnyati ek vegi kholis tani banun thevli hoti. And therefore Elisha wanted to reward her for her hospitality. Mon Elisha cha tani jo adartit kele tyacha paridoshik tala tanna dyaycha hoto. So he promised she would have a son in a year's time. Mon tani abhivachan dilo ki ek varsha tula mul hoil. She did have a son. An tila mulga jhala. When the son was a boy he was harvesting with his father. He got a terrible headache and he died. मुलगा जेव्हा थोडासा मोठा झाला तेव्हा त्याच्या पित्याबरोबर असताना त्याला डोकं दुखायला लागलं आणि तो मरण पावला. His father sent him back to the mother. त्याच्या पित्याने त्या मुलाचा देह त्याच्या आईकडे पाठवला. But the child boy died in her arms. आणि हा मुलगा हातामध्ये मरण पावला होता. The woman put the boy on Elisha's bed and went to get Elisha. आणि त्या स्त्रीने काय केलं, त्या मुलाचा देह घेतला आणि अलिशाच्या बिछाण्यावर झोपवला आणि अलिशाला शोधायला ती गेली. When Elisha arrived, he prayed. अलिशा आला आणि त्याने प्रार्थना केली. He laid himself over the boy's body. आणि त्या मुलाच्या शरीरावर त्याने आपलं अंग टाकलं. And he paced back and forth in the house. आणि त्या घरामध्ये तो येरजरे घालू लागला. And the boy came back to life. आणि तो मुलगा पुन्हा जीवन झाल्याचं आपण पाहतो.
There was a man tossed in Elisha's tomb, 2 Kings 13:21. दोन राजे 13:21 मध्ये असं म्हटलेलं आहे. There was a man who was put into Elisha's tomb. आणि एका मनुष्याला अलिशाच्या कब्रेमध्ये टाकलं गेलं. And he was raised from the dead by the Spirit of God. देवाच्या आत्म्याने तो ताबडतोब जिवंत झाल्याचं आपण पाहतो. Once while the Israelites were about to bury a dead man. आणि एकदा इस्रायल लोक एका मेलेल्या व्यक्तीला पुण्यासाठी जात होते. They suddenly saw a band of raiders coming and they simply threw the dead man's body in Elisha's tomb. And tani Elisha's kabre madhe tya mele vyaktila phikun dilo. The Bible says when the corpse touched Elisha's body, ani bal madhe asa namud kele ki tya dehani jeva Elisha'cha hadanna sparsh kela, he revived and rose to his feet. To jivan jalan tya payar ubha rahila. So whether Elisha was alive or dead, there was power of resurrection and life in him. Elisha jivant aso kiwa mela aso tyacha hadanmadhe pan purthan denyacha samarthya hoto. Fourth one is the question of widow of Nain and her son. Nain chi ji vidva ani tija mulga yanchi ji hi gosht ahe. Luke 17 verses 11 to 16. Luke 17 11 te 16 madhe namud kele. Jesus stopped a funeral procession. आणि जयंती यात्रा चालली होती ती येशून थांबवली. As they were carrying the body to the cemetery. आणि त्या मेलेल्या देहाला ते पुण्याकडे जात होते. Jesus had compassion on the weeping mother. आणि जी आई रडत होती तिला पाहून येशूला तिचा कळवळा आला. He told her to stop crying and then he raised her son from the dead. तो म्हणाला रडण्याचं थांबव आणि नंतर त्या मेलेल्या व्यक्तीला येशूने मरणातून उठवलं. The ruler of the synagogue, Jairus's 12-year-old daughter. आणि त्या मंदिराच्या जो अधिपती होता त्या जायरस ह्याची जी 10 वर्षाची मुलगी होती. 12 वर्षाची. एक 12 वर्षाची मुलगी होती. जायरस asked Jesus to come and heal his dying daughter. जायरसने विनंती केली की त्याची मुलगी मरण पंथान लागली ते येशू येऊन तिला उठव. By the time Jesus arrived, she was already dead. येशू येऊपर्यंत ती मरण पावली होती. Jesus sent the mourners out, but took the girl's parents and Peter, James and John. येशूने रडण्यांना बाहेर काढलं आणि पेत्र योहान आणि याकोबाला घेऊन तो आत गेला. And he said to the little girl. आणि त्या लहान मुलीला तो म्हणला. He said, little girl, get up. ही लहान मुली उठ असं तो म्हणला. And she got up. आणि ती उठली. In John chapter 11 verses 1 to 44 is the story of Lazarus. योहान 11 1 ते 1 च्या पुढे लाजरसची गोष्ट आहे. Lazarus had been in the grave for 4 days. लाजर हा ते कब्रेमध्ये 4 दिवस होता. When Jesus came towards his tomb. जेव्हा येशू त्याच्या कब्रेपर्यंत आला. Jesus asked the people to turn away the stone. येशूने त्या लोकांना सांगितलं की ती धोंड काढावी. And then he called out to Lazarus. मग ते लाजरसला बोलावलं. He said, Lazarus, come out. लाजारा बाहेर ये. And Lazarus still in the grave clothes that he was wearing, he came out. आणि लाजरस त्या मरणाच्या त्या वस्त्रामध्ये होता तो तसाच बाहेर आला. And they had to remove those clothes from him. He was standing alive. आणि त्यांना ते कपडे काढावे लागले आणि तो जिवंत असा सापडला. Tabitha, who is also known as Dorcas. आणि याला दोरखास असे म्हटलं जातं. Tabitha was a seamstress or a woman who stitched clothes, who did many good deeds. आणि ही स्त्री ही कपडे शिवायची आणि तिने खूप चांगली कामं केली होती. She got sick and she died. ती आजारी पडली आणि मरण पावली. Peter was in a town that was close by. आणि पेत्र तिच्या या शेजारच्या गावामध्ये होता. And he was asked to come. आणि त्याला विनंती करण्यात आली की त्यांनी यावं तिथं. Peter had every person leave the room where Tabitha lay. आणि तबिता तिथं झोपली मेली होती ती खोली त्यांनी सर्वांना सोडायला लावली. He knelt down and prayed and then he said to the body. तो आत गेला त्यांनी प्रार्थना केली आणि त्या शरीराला तो म्हणू लागला. Tabitha, arise. Tabitha, उठ असे त्यांनी सांगितलं. She opened her eyes and sat up. तिने डोळे उघडले आणि ती उठून बसली. So there's an instances of the dead being raised. मेलेले व्यक्ती उठल्याच्या या गोष्टी आहेत. Eutychus, Acts chapter 20 verses 7 to 12. आणि अनप्रसिद्ध 20:7-12 मध्ये म्हटलेलं आहे. Eutychus. Eutychus नावाचा व्यक्ती. Late one night Paul was speaking to a group of believers. आणि पौल विश्वासनाच्या गटाला रात्रभर शिकवत असताना. A man who was sitting in the window was listening. आणि जो आणि एक मनुष्य होता तो खिडकीमध्ये बसून हे सर्व ऐकत होता. He fell asleep and fell from the third story to his death. त्याला झोप लागली आणि तिसऱ्या मजल्यावरून तो खाली पडून मरण पावला. Paul ran down, laid himself over the body and then embraced him.
पॉल खाली पडला खाली आला त्याच्या शरीराला त्यांनी कवटाळलं. He told everyone the boy was all right. आणि त्यांनी इतरांना सांगितलं की हा मुलगा योग्य होईल योग्य आहे. And he was okay. आणि तो मुलगा व्यवस्थित सापडला. Man raised upon Jesus's death. आणि येशूच्या मरणाच्या वेळेत जी माणसं उठली. Matthew 27 verses 51 to 53. मत्ते 27 51 ते 53 मध्ये हे नमूद केले. When Jesus died there was an earthquake. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा भूमिकंप झाला. And the veil in the temple was torn from top to bottom. आणि त्या मंदिराचा पडदा वरून खालपर्यंत फाटला. The Bible says the tombs were opened and many bodies of saints rose from the dead. आणि बायबल इथे सांगतं की कबरा उघडल्या आणि अनेक संत जनांची शरीर त्यातून बाहेर आली. It is said that after Jesus' death and resurrection, येशूच्या मरणानंतर पुनरुत्थान झाल्याचं इथे नमूद. They went into Jerusalem. आणि ती मरण उठलेली माणसं यरुशलेमात गेली. And they went into Jerusalem where many people witnessed their return to life. आणि अनेक जणांनी हे स्वतः डोळ्यांनी पाहिलं की ते जिवंत झालेले आहेत. Now let's go back to the word resurrection. And पुनरुत्थान या शब्दाकडे आता आपण जात आहोत. What does the dictionary have to say about that word? डिक्शनरी मध्ये या शब्दाबद्दल काय सांगितलं? In the old French it was a verb resurge. आणि सर्जे असं त्याचं नाव आहे. इट वॉज वर्ब आहे इंग्लिश मध्ये टू राइज अगेन. याचा अर्थ की पुन्हा उठणे. इट वॉज ऑल्सो टेकन फ्रॉम अ रूट लॅटिन वर्ड. लॅटिन या शब्दातून पण ते घेतलेलं आहे. रेझरेक्शियो. रेझरेक्शियो असं लॅटिन कम बॅक टू लाईफ. जीवनात परत येणे असं याचा अर्थ आहे. वर्ड रेझरेक्शन कॅन ईदर मीन. आणि रेझरेक्शन या शब्दाचा अर्थ असा पण होतो. द रिटर्न ऑफ जीसस टू लाइफ ऑन द थर्ड डे आफ्टर द क्रूसिफिक्शन. आणि वधस्तंभावर गेल्यानंतर मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. ऑर द रेस्टोरेशन ऑफ द डेड टू लाइफ ऍट द लास्ट जजमेंट. किंवा न्यायाच्या या शेवटच्या न्यायाच्या दिवशी मरणातून पुन्हा उठणे असा त्याचा अर्थ आहे. ऑर इट इज द ऍक्ट ऑफ bringing back to practice or to our notice something which had been hidden. ki je aplya pasun lapavlo hota te aplya samor anne asa ite je gartha ahe. it can mean to bring to you something which was forgotten. je visarale ahe te aplya samor punna anne asa ite je gartha ahe. it could mean revival of an old custom. ani junya pratha sanjeevit karne asa artha hoto. or re-establishment of something which is dormant or lying still. je asas je thamlelo hoto sthir hoto tela punna jeevanamadhe anna asa ek artha hoto. It could mean the reviving of dormant and forgotten things. विसरलेल्या गोष्टी किंवा स्थिर असलेल्या गोष्टी पुन्हा जीवनामध्ये आणणे हा एक अर्थ आहे. Like an old story brought back into actuality after being lost for a long time. अनेक शतकोशतके विसरलेल्या त्या गोष्टी पुन्हा माघारी आणणे हा एक अर्थ आहे त्याचा. The meaning which I prefer is bringing back to life something which was declared dead. ज्याला मरण पावलं असं घोषित करण्यात येतं ते पुन्हा जीवनामध्ये आणणं असा एक अर्थ आहे. Have you heard the various meanings of resurrection? रेझरेक्शन या शब्दाचे अनेक अर्थ आता आपण ऐकले. Let us turn to a few facts which concern us with respect to the word resurrection in our lives. आपल्या जीवनामध्ये रेझरेक्शन किंवा पुनरुत्थान या शब्दाला काय महत्व आहे ते आता आपण पाहत आहोत. रेझरेक्शन एज वी ऑल नो इज अ स्पिरिट. आणि आणि पुनरुत्थान हा शब्द जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती तो एक आत्मा आहे. एंड ऑन दिस स्पिरिट टर्न्स अप पिव्हट्स द एंटायर रॅप्चर थीसिस. आणि या शब्दाभोवती सर्व लोकांतर हे अवलंबून आहे. इट इज कॉल्ड द स्पिरिट ऑफ रेझरेक्शन. आणि पुनरुत्थानाचा आत्मा असायला म्हटलेला आहे. द स्पिरिट ऑफ लाईफ किंवा जीवनाचा आत्मा असं म्हटलेलं आहे. इट्स नॉट इनफ जस्ट वेटिंग फॉर द रॅप्चर. आणि लोकांतराची वाट पाहणे केवळ एवढंच नाही. बट टू प्रिपेअर फॉर इट ऑल्सो. पण त्याची तयारी पण करणे हे त्यात येतं. अँड हाऊ डू वी प्रिपेअर फॉर इट. आणि कसं आपण त्याची तयारी करतो. वी एज क्रिश्चियन्स गो इनटू सम फॉर्म ऑफ अ कम्फर्ट झोन. आणि एक क्रिश्चियन नात्याने आपण त्या समाधानाच्या स्थितीमध्ये जायला आपल्याला आवडतं. वेअर क्रिश्चियनिटी बिकम जस्ट अ ट्रेडिशन. जिथे ख्रिस्तीपणा फक्त एक प्रथा बनून जाते. ऑर अ फॅमिली रिलिजन. किंवा कौटुंबिक धर्म बनतो. ऑर ख्रिश्चियन सॉन्ग बिकम लाईक ख्रिश्चियन नर्सरी राइम्स. किंवा जी ख्रिस्ती गाणी ती नेहमी जसं नर्सरी मध्ये गाणे गातो ही तशी बनून जातात. सून गॉड्स थिंग्स बिकम अ ड्रजरी ऑर मीनिंगलेस. देवाच्या गोष्टी लवकर अर्थहीन अशा त्यांच्यासाठी बनतात. आ बायबल्स डिसअपियर इन टू द लो शेल्स इन अ कवर्ड. आणि आपलं बायबल जे वर होतं ते आत मधल्या आपल्या आपल्या शेल मध्ये टाकलं जातं. अँड नथिंग सीम्स टू इंटरेस्ट अस एनी मोर. आणि त्याच्यामध्ये आपला काही उत्साह राहत नाही. This is called backsliding.
याला माग पडणं असं म्हणता येईल. If you have hidden everything somewhere in your cupboards and no interest, you are backslidden. जर आपण सर्व हे आपल्या कपाटामध्ये लपवलं असेल आणि आपल्या उचित नसेल तर आपण मागं पडलो असं समजा. Resurrection means nothing, you are backslidden. आणि त्याचा अर्थ की Resurrection means nothing, then you are backslidden. आणि पुनरुत्थानाचा अर्थ की तुम्ही मागं पडलात त्यातून पुन्हा वर येणे. What can be resurrected? आणि काय जिवंत केले जाऊ शकतो? Mortal bodies can be resurrected. आणि हे दैहिक शरीराला जिवंत केले जाऊ शकतो. When we go for funeral meeting, we see many people dying. अंत्यविधीला आपण जातो आणि अनेक व्यक्ती मरताना आपण पाहिले आहेत. But we don't believe in the resurrection. पण त्यांच्या पुनरुत्थानावर मात्र आपण विश्वास ठेवलेला नाही. That's the poverty of the Christian people. आणि ख्रिस्ती लोकांचं हे एक दारिद्र्यच आहे म्हणावं. They don't have faith. Or they don't believe, or they don't trust that resurrection is part of Christian life. And tensa vishwas nahi ki ode bharosa takat nahi ki pruthan ha kristi jivanacha ek bhagaj ahe. When a person is dead, they take it granted the doctor's report is final. Jeva ekade vyakti marto teva doctoranca ahval ahe tes te antim mantat. They don't tell the people who have come, stop crying, let us pray that this man will rise from the grave. Bharosa thevun te manat nahi ki ranya thambva ha manushya पुन्हा जगेल, हा पुनरुत्थित होईल. What did Jesus do in the end? He rose from the grave. येशूने काय केलं? तो स्वतः मरण उठला. He didn't die there. तो मरण पावला. He waited there 3 days. तो 3 दिवस तो वाट पाहत होता. What did he wait for? कसली वाट पाहत होता? To get unbelief out of our lives. आपल्या जीवनातून अविश्वास दूर करावा. Oh death, where is thy sting? Oh grave, where is your victory? हे मरणा तुझी नांगी कुठे? हे कबर तुझा विजय कोठे? Oh death, death, you have got no power over us. हे मरणा तुझा आमच्यावर आता सामर्थ्य नाही. So don't take death as a part of normal life, but resist it in Jesus' name. मरण हा आपल्या जीवनाचा भाग असं समजू नका. ईश्वर नावात त्याला थांबवा. In many parts of the world, people, when somebody is dead, don't accept it. They gather around the body and start praying for days together.